त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुडगाव येथील शेतकऱ्याची द्राक्ष खरेदीत केली 4,85,913 रुपयांची फसवणूक। त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल तर एकास अटक। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुडगाव येथील शेतकऱ्याची पाडवा ॲग्री सोल्युशन फर्मच्या मार्फत द्राक्ष विकत घेऊन रकमेपोटी दिलेला चेक मात्र वटलाच नाही, याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात 9 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून त्यातील एकास अटक करण्यात आली आहे। दिनांक 27/2/2021 ते दिनांक 9/3/2021 या कालावधी दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुडगाव येथील शेतकरी सुरेश नामदेव भावले वय 52 वर्ष राहणार पिंपळगाव बावला यांनी पाडवा ॲग्री सोल्युशन या फर्मच्या माध्यमातून आलेल्या अमित अरुण देशमुख शाजापूर मध्य प्रदेश, भूषण दिलीप पवार राहणार देवपूर धुळे, विशाल मारुती विभूते धुळे, अमोल अविनाश चव्हाण राहणार कोथरूड पुणे, सागर गजानन जगताप राहणार बारामती पुणे, संतोष तुकाराम बोराडे राहणार थेरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक, प्रशांत ज्ञानदेव भोसले राहणार घोरपडी पुणे, सूर्यजी राजे दीपक भोसले राहणार पुणे यांच्यासोबत 9,917 किलो द्राक्ष असा एकूण 4,85,913 रुपयांचा माल व्यवहार करत सदर रकमेचा धनादेश क्रमांक 2395 08 बँकेत वाठवण्यासाठी जमा केला असता खात्यावर पैसे नसल्याने चेक बाउन्स झाला। याबाबत फिर्यादी सुरेश भावले यांनी वारंवार पैसे मागूनही पैसे मिळत नसल्याचे लक्षात येऊन फिर्यादी याने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात वरील 9 जणांवर फसवणूक केली असल्याबाबत तक्रार दाखल केल्याने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दिनांक 23/8/2021 रोजी या 9 जणांवर भादवी कलम 406 420 120 ब 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली WPSI राणी डफळ अधिक तपास करत आहेत। दरम्यान सूर्याजी राजे भोसले वय 24 वर्षे याला अटक करण्यात आली असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याकडून मंगळवारी प्राप्त झाली।